यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी मंजूर केलेल्या काही कामांना कात्री लावली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार पालकमंत्री असताना केलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी 303 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली, मात्र इतर कामांना कात्री लावली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिल्याचा दावा करण्यात येत होता. त्या कामांना कात्री लागणार आहे याचा फटका अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघाला सुद्धा बसणार आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. प्राची, गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये जी पालकमंत्री असताना अजित पवारांनी कामं केलेली होती त्याचा आढावा घेऊन आम्ही निर्णय घेऊ असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं होतं. कारण एकूण परिस्थिती अशी आहे की डीपीडीसीच्या माध्यमातून वर्षासाठी जे नियोजन केलं जातं तो संपूर्ण निधी खर्च करून त्याच्या वर्क ऑर्डर देखील अजित पवार असताना निघालेल्या होत्या. आणि त्यामुळे नव्याने आता भाजपच्या आमदारांना जर निधी द्यायचा म्हटला तर निधी उरलेला नव्हता आणि त्यामुळे ही आढावा घेण्याला सुरुवात केली गेली होती चंद्रकांत पाटील यांच्याकडनं. आणि काल यापैकी 303 कोटींच्या कामांना मान्यता दिली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलंय. याचा अर्थ उरलेली जी सगळी कामं आहेत त्याला कात्री लावण्यात आलेली आहे. आणि हे करताना आपल्या म्हणजे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी दिला गेला होता असंही चंद्रकांत पाटील म्हणालेले आहेत. आणि त्यामुळेच अजित पवारांच्या बारामती मतदारसंघासह इतर सगळ्या जे महाविकास आघाडीचे आमदार आहेत अगदी त्यामुळे या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवारांकडून काय प्रतिक्रिया ते बघावं लागेल.